जे पाडगावकरांनी स्वतः स्टेजवरनं सांगितलेले की ज्यावेळी त्यांचं भातुकलीच्या खेळामधले गाणं आलं रेडिओवर वाजलं त्यावेळी त्यांची मुलगी FY वर्गात होती. त्या काळी त्या वयाच्या मुली हळव्या असत. आता त्या मुलींच्या आया हळव्या असतात. तर त्या मुलीच्या मैत्रिणींनी मुलीला विचारलं की भाई ग तुझ्या बाबांचं नवीन गाणं मी ऐकलं, आम्हाला अगदी रडायला आलं. तुझ्या बाबांचा प्रेमभंग झाला होता का ग? आता मुलीने बापाला येऊन विचारायचं, मुलगी गेली आईकडे, आई आई मैत्रिणी विचारत आहे की बाबांचा प्रेमभंग झाला होता का? पण आईने शांतपणे सांगितलं की सांग मैत्रिणींना माझे बाबा सहज फिरायला म्हणून एक अर्धा तास गेले तरी त्यांचा 10-12 वेळा प्रेमभंग होतो. दुसरा एक सांगितलेलं त्यांनी असं आहे की वेगवेगळी गाणी प्रसिद्ध होत होती आणि मी एका पार्टीला गेलो होतो. एक सुंदर तरुण मुलगी मायापाशी आली, मला म्हणली आपणच मंगेश पाडगावकर का? मी लगेच हो हो मीच मीच मीच. आपणच ते शुक्रधरा म्हणा लिहिलंय का? हो मीच मीच लिहिलंय, मीच लिहिलंय. मग मला जरा अरुण नात्यांचा पत्ता द्याल. हा किस्सा सांगताना अरुणदाते तिथे बसलेले असत तेव्हा पाडगावकर आवर्जून सांगत मला त्या मुलीची काळजी होती त्यामुळे मी पत्ता दिला. आणि तिसरं आता जे गाणं सादर होतं त्याच्याबद्दल की पाडगावकर म्हणायचे कधी पण मला शब्द बदला एखादी काही बदल करा असं सांगायचं धाडस कुठल्याही संगीतकारांनी किंवा कुठल्याही प्रकाशकांनी कधी केलं नाही. पण एकदा तशी वेळ आली म्हणजे माझा मुलगा IIT होता, सोमवार ते शुक्रवार हॉस्टेलला राहायचा, घरी यायचा, मी काय नवीन दिलंय वाचायचा, तसा तो शुक्रवारी आला, त्यांनी वाचलं आणि म्हणाला बाबा गाणं फक्कड जमलंय, फक्त एक ओळ तेवढी बदला. आता मुलगा बापाला कविता शिकवतो पण अधूनमधून मी संयमाने घेतो, त्यामुळे मी त्याला विचारलं सांग बाळा कुठली ओळ बदलू? तो म्हणला तुम्ही त्या लिहिलंय ना की माझ्या या घराच्या पाशी थांब ना गडे जराशी. तुम्ही योग्य जागी पॉज घेताय, जर गायकाने घेतला नाही तर काय होईल? मला माझ्या कवितेचं वस्त्रहरण झाल्यासारखं वाटलं. ताबडतोब गेलो आणि लिहिलं थांब तू गडे जराशी. हे ऐकलं पुन्हा अरुणदात्यांनी विचारलं अहो पाडगावकर साहेब गेले 40 वर्ष मी योग्य जागी पॉज घेतोय, मग आता मी ना म्हणू का तू म्हणू? पाडगावकर म्हणले तेव्हाचं ठीक होतं, एकंदरीत तुमचं वय पाहता थांब तू गडे जराशी हेच बरं. Thank you.